तुला गुड बॉय व्हायचंय ना मग अर्धा खाऊ दे त्याला किंवा नाही करायचं तू गुड गर्ल आहेस ना आपण लहानपणीपासून गुड बॉय गुड गर्ल असे शब्द काही वेळेला ऐकले असतात पण नेमकं गुड म्हणजे वागावं कसं हे मात्र आपण अनुभवातून शिकत चुकत आजूबाजूला बघतच समजून घेतो अर्थात बहुतेकांना किंवा सगळ्यांनाच चांगलं बनण्याची इच्छा असतेच पण त्यासाठी नेमके कोणते गुण आपल्यात असायला हवे याची खूप स्पष्ट जाणीव मात्र नसते मग मा एखादी व्यक्ती जर चांगली कशामुळे बनते हे कळलंच नाही तर ते साध्य कसं करता येईल नमस्कार सायकोलॉजी संडेज मध्ये मी डॉक्टर अनुराधा हारकरे मी एक काउन्सिलर आणि सायकोलॉजिस्ट आहे आपण या आधीच्या भागामध्ये व्यक्तिमत्वाच्या डार्क ट्रॅडबद्दल माहिती करून घेतली आणि व्यक्तिमत्त्वाचे काही नकारात्मक घटक बघितले आज मात्र व्यक्तिमत्वाचे चांगले घटक कुठले असतात हे पाहूया आता कुणाच्या मनात शंका येऊ शकेल की एखादी व्यक्ती चांगली बनते जे कशामुळे बनते हे जरी लक्षात आलं तरी मुळातच चांगलं बनायचं चा कशाला आणि कोणासाठी कारण चांगलं चांगलं हे, हे एक सापेक्ष कल्पना आहे म्हणजे माझ्यासाठी जे चांगलं आहे ते दुसऱ्यासाठी चांगलं असेलच असं नाही मग चांगलं व्हायचं ते स्वतःसाठी की दुसऱ्यांसाठी आता व्यक्तिमत्व तयार होतं ते अनुवंशिकता आणि अनुभवांमुळे म्हणजे त्या अनुभवांना आपण जसा अर्थ लावतो त्याच्यामुळे आणि मग त्यानुसार व्यक्तीचे विचार घडत जातात आणि त्याप्रमाणे वागल्या जातं मग हळूहळू वागण्यातून ती व्यक्ती ओळखल्या जाते जसं रागीट स्वार्थी पैशाच्या मागे धावणारी इतरांना कमी लेखणारी तर एखादी व्यक्ती प्रेमळ मदत करणारी नात्यांना महत्त्व देणारी इत्यादी आता आपल्या वागणुकीने आपण समाजामध्ये अशी एक चांगली वाईट काहीतरी प्रतिष्ठा मिळवतो आणि आपली प्रतिमा तयार करतो आणि अर्थातच या सगळ्याचा नात्यावर करिअरमध्ये आणि एकूणच क्वालिटी ऑफ लाईफमध्ये खूप मोठा प्रभाव पडतो असं म्हणतात गुडनेस इज द ओनली इन्व्हेस्टमेंट दॅट नेव्हर फेल्स म्हणून या एकाच मुद्द्यासाठी आपण चांगलं बनण्याचा प्रयत्न करायला हवा विचार करा एखाद्या कंपनीमध्ये नोकरीसाठी दोन व्यक्तींचे अर्ज आले आहेत जे त्यांची शैक्षणिक पात्रता अनुभव इत्यादी सर्व बाबतीमध्ये सारखे आहेत परंतु जेव्हा अधिक माहिती मिळवली तेव्हा असं लक्षात आलं की त्यातली एक व्यक्ती आपण बरं आणि आपलं काम बरं अशी वागते कामापुरता संवाद साधते जर कधी गरज पडली तर नेमून दिलेला कामा कामाव्यतिरिक्त इतर कामं करण्यात टाळाटाळ ताल करते पण दुसरी व्यक्ती मात्र तळमळीने काम करणारी आहे जबाबदार आहे इतरांशी जुळवून घेते पटकन पडेल ते काम पण करू शकते मग अशा वेळेला जर एकाची निवड करायची असेल तर कागदोपत्री दिसणारं त्यांचं शिक्षण अनुभव एवढंच गृहित धरला जाईल का म्हणजे चांगलं असणं करिअरसाठी महत्त्वाचं आहेच मग नातेसंबंधामध्ये व्यक्तीचं चांगलं असणं हे किती महत्त्वाचं असेल प्रामाणिकपणा मनमिळावपणा औदार्य विश्वास जबाबदारीची जाणीव अशा कितीतरी बाबी कुठल्याही नात्यामध्ये खूपच प्रभावी असतात आणि एक गोष्ट मात्र नक्की की चांगल्या व्यक्तिमत्वामुळे संधीची दारं उघडल्या जातात इतरांकडनं त्या व्यक्तीला आदर मिळतो त्या व्यक्तीचा सहवा, हवा हवा असा वाटतो कदाचित इतरांच्या आयुष्यावर त्या व्यक्तीचा खूप प्रभाव देखील पडतो आणि एक प्रकारे त्या स्वतः व्यक्तीच्याही आयुष्याला अर्थ मिळतो मग मला जर एक चांगली व्यक्ती म्हणून लौकिक मिळवायचा असेल तर माझ्यात कोणते गुण असायला हवेत कित्येक वर्ष मेंटल हेल्थमध्ये काम करणाऱ्या डॉर्बी फॅबियन यांच्यामध्ये एखाद्याला चांगलं म्हणता येईल यासाठी त्या व्यक्तीमध्ये किमान पाच तरी घटक असायला हवेत ते म्हणजे परानुभूती प्रामाणिकपणा नम्रता निष्पक्षता आणि जबाबदारी मग यातला पहिला घटक म्हणजे परानुभूती एम्पथी दुसऱ्याची सहवेदना किंवा त्याच्या भावना समजून घेणं एखाद्या परिस्थितीत त्याला कसं वाटत असेल हे समजण्याची क्षमता किंवा दुसऱ्याचं मन जाणण्याची कला म्हणजे एम्पथी मी तुझ्या भावना समजू शकते असं केवळ नुसतं कोरडं न म्हणता त्या व्यक्तीला खरंच समजून घेण्याचा प्रयत्न त्या व्यक्तीच्या वागण्यातून दिसतो समजा एखादी व्यक्ती सतत इतरांना काहीतरी बोचर लागेल ला असं बोलते तेव्हा ती तसं म्हणजे तिच्या त्या, त्या बोलण्यापेक्षा ती तसं का बोलत असेल याचा विचार ती एम्पथे व्यक्ती करते आणि मग कदाचित तिच्या हे लक्षात येतं की असं ओरखडे पाडणारं बोलण्यामागे त्या व्यक्तीच्या मनात काहीतरी टोचणारं दुःख आहे काहीतरी असमाधान आहे आपल्याला कोणीतरी समजून घ्यावं अशी अपेक्षा आहे तसंच कधी जेव्हा पालक हे एम्पथेटिक असतात तेव्हा जर त्यांच्या मुलाला एखाद्या विषयात कमी मार्क मिळत असतील तर सरसकटपणे त्याला अभ्यासच आवडत नाही तो आळशी आहे असे शिक्के ते मारत नाहीत त्या अपेक्षा त्याला त्या विषयाची भीती वाटते का तो विषय त्याला आवडत नाही का की त्या विषयाचे शिक्षक आवडत नाहीत मित्राने घाबरवलं असेल का असा विचार करण्याचा ते प्रयत्न करतात म्हणजे त्याच्या भूमिकेत जाण्याचा प्रयत्न करतात दुसरा गुण म्हणजे प्रामाणिकपणा चांगली व्यक्ती बनण्याचा प्रयत्न करण्यासाठी स्वतःशी आणि इतरांशी प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न करावा लागतो मग त्यामध्ये आपल्या भावना आपले विचार आपली मतं यांना प्रामाणिकपणे मांडता येणं आणि त्याच वेळेला दुसऱ्याच्या भावना त्यांचे विचार त्यांची मतं यांचाही प्रामाणिकपणे समजून घेऊन स्वीकार करणं ह्या दोन्ही बाबी येतात फसवाफसवी करणं अप्रामाणिकपणे वागणं यांनी नातेसंबंध खराबच होतात आणि असं वागणाऱ्या व्यक्तीकडे बघण्याचा दृष्टिकोन पण नकारात्मक असतो उदाहरणार्थ ऑफिसमधून परस्पर मित्राकडे गेल्याने उशीर झाल्यावर बायको ओरडेल म्हणून थापा मारणारा नवरा आता इथे ही व्यक्ती म्हणजे नवरा हा दोन्हीकडे चुकलेला आहे एक तर परस्पर न सांगता गेला आणि ते खोटं लपवायला काहीतरी कारणं दिलीत पण अशा वेळेला बायकोनी भांडण्याच्या आधी म्हणजे असं जर वारंवार होत असेल तर बायकोनी विचार करायला पाहिजे आत्मपरीक्षण करायला हवं की नवरा आपल्याजवळ खोटेपणा का करतोय आपल्या अशा प्रतिक्रिया काय असतात की तो त्यामुळे म्हणजे त्या त्या प्रतिक्रियांमुळे आपल्याशी मोकळं बोलू शकत नाही खरं सांगू शकत नाही आणि असं ना पालकांच्या बाबतीत देखील होतं कारण की पालक समजून घेणार नाही असं जेव्हा लक्षात येतं तेव्हा मुलं लप्पालप्पी करायला लागतात पण अर्थातच जेव्हा त्या व्यक्तीला खरंच काहीतरी लपवण्याजोगं उजळ माथ्यानी करता येणार नाही उघड करता येणार नाही असं वागायचं असतं तेव्हा ते असं वागतातच पण अर्थात तो पूर्णपणे वेगळा मुद्दा आहे पण व्यक्तीचं प्रामाणिक असणं हा नात्याचा भक्कम पाय आहे हे विसरायला नको तिसरी बाब म्हणजे नम्रता नम्र असणं विनयशील असणं म्हणजे काही दुसऱ्याचं ऐकून घेणं एवढंच नव्हे तर परतफेडीची अपेक्षा न करता इतरांशी दयाळूपणे वागण्यास तयार असणं म्हणजे नम्रता मदतीला तयार असणं मी का करू असा विचार न करता स्वतःच्या इवोपेक्षा नात्याला महत्व देणारे लोक ह्या गटामध्ये मोडतात विनयशीलतेनं माणसं जोडत असतात जे जो उदाहरणार्थ आपल्यापेक्षा वयाने किंवा मानानी लहान असलेला आपला कनिष्ठ सहकारी जेव्हा आपल्याला काही सुचवतो तेव्हा त्याला काय कळतंय किंवा असं कसं मला तो सांगू शकतो असं न म्हणता मोठ्या मनाची म्हणजे नम्र व्यक्ती मोठ्या मनाने त्या सूचनांचा स्वीकार करते आणि नुसता स्वीकारच करत नाही तर त्याला त्याचा क्रेडिट देखील देते ऑफिसमध्ये दे इतरांनी केलेली कामं स्वतःच्या नामावर खपवणाऱ्या लोकांबद्दल काय बोललं जातं हे मी काही सांगायला नको चांगल्या व्यक्तिमत्वाला आकार देणारा चौथा घटक म्हणजे निष्पक्षपणा फेअरनेस सगळ्यांसोबत सारखा न्याय लावून वागणं कुठल्याही घटनेचा किंवा पूर्वग्रह न ठेवता काम था था करणं योग्य अयोग्य काय याची स्पष्टता असणं हे चांगल्या व्यक्तिमत्वाचं लक्षण आहे उदाहरणार्थ एखादी सासू तिच्या सुनेसोबत जर नीट वागत नसेल तिला चांगली वागणूक देत नसेल तर निष्पक्षता असा गुण असलेला तिचा नवरा म्हणजे त्या मुलीचा नवरा त्या सासूचा मुलगा आपल्या बायकोची म्हणजे आईच्या सुनेची बाजू घेण्याचं धैर्य दाखवतो पेशव्यांच्या दरबारी न्याय देण्याचं काम करणारे रामशास्त्री प्रभूने आठवले की हे लक्षात येतं की असं निष्पक्ष वागणं सर्वसामान्य माणसाला किती कठीण आहे कारण त्यात दुसऱ्याचा विचार आपल्या आधी करावा लागतो आणि असं वागता येत नाही म्हणून नात्यात दुरावा येतो त्यामुळे मुलीचं चा चुकलं तर चालतं पण मला मात्र टोमणे मारतात अशी सून जेव्हा एखादी तक्रार करते तेव्हा आपल्याला कळतं की निष्पक्षता काय आहे चांगली व्यक्ती म्हणून ओळखल्या जाण्यासाठी असलेला पाचवा घटक म्हणजे जबाबदारी घेणं आपल्या कृतीची जबाबदारी घेणं हे मॅच्युरिटीचं लक्षण आहे माझं चुकतच नाही माझी आई असं वागूच शकत नाही किंवा माझ्या मुलाला त्याची चूक नसताना तुम्ही असं काय म्हणू शकता असे वाद घालणारे लोक आपल्या किंवा संबंधित लोकांच्या वागण्याची जबाबदारी घेत नाही म्हणजे अगदी एखाद्याला तू का ओरडतोस मी कुठे ओरडतो असं म्हणणारी ही व्यक्ती याच्यातच येणार आपल्या मुलाच्या हातून घडलेल्या चुकीसाठी जाहीर शिक्षा देणाऱ्या अहिल्याबाई ओळकर जर आठवल्या तर एखाद्या गैरवर्तनाची जबाबदारी घेणं काय असतं हे कळतं पण आज मात्र आपला मुलगा जर काही गैरवर्तन करताना पकडला गेला तर सर्वोत्तम वकील गाठवून त्याला सोडवता कसं येईल ह्याचे प्रयत्न होताना दिसतात म्हणजे हे पाचही वैशिष्ट्य समजल्यावर लक्षात येतं की असे गुण एका व्यक्तीत सापडणं किती अवघड आहे आणि असं वागणं खरंच खूप प्रयत्नपूर्वक जे ते करणं तरच ते आपल्याला मिळू शकतंय गाठू शकतोय म्हणजे आपण आपल्या परीने तसं वागण्याचा निर्धार नक्कीच करू शकतो कितीही कठीण असलं तरी कारण इच्छा आणि प्रयत्न यातून आपल्यात बदल आपण घडवून आणू शकतो म्हणूनच चांगली व्यक्ती होणं ही एक अखेरपर्यंत चालणारी प्रक्रिया आहे तो एक प्रवास आहे जो की तो सुरूच राहणार आहे फ्रेंड्स मानवी मनाबद्दल कुतूहल असल्याने व्यक्तिमत्व या विषयावर अगणित संशोधन झालेलं आहे आणि ते सुरूच आहे पण खरं सांगू का कित्येक दशकं आधी दासबोधात रामदास स्वामींनी सांगितलेली मूर्ख लक्षणं उत्तम लक्षणं याचा जरी अभ्यास केला तरी आपल्याला निश्चित चांगलं होता येईल आणि अशी लक्षणं खरंच खूप आहे पण समर्थांनी देखील म्हटलेलं आहे की लक्षणे अपार असती परी काही एक यथामती त्याप्रमाणेच असे कितीतरी व्यक्तिमत्व विशेष असले आणि त्यातले आपण काही पाहिले असले तरीही आनंदी मदत करणारे शिष्ट नॅगिंग डॉमिनेटिंग सबमिसिव्ह असे कितीतरी नमुने आहेत पण त्याबद्दल नंतर कधीतरी मी बोलेन तेव्हा व्यक्तिमत्व सिरीज मी इथेच थांबवते पण पुढचा भाग बघायला विसरू नका कारण आपल्यात बदल घडवता येतात हे मी सतत सांगत असते की ज्याचं प्रत्यक्ष प्रमाण मी तुम्हाला पुढच्या भागात देणार आहे काहीतरी खूप इंटरेस्टिंग घेऊन येणार आहे पण आजचा भाग कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आवडला असेल तर लाईक करा सो स्टेट्यूड अँड थँक्स फॉर वॉचिंग